पांच षटकांचा सामना मामा चषक 2024 रेगुलर फॉर्मैट अंतिम फेरी परी 11 गोरसेब विरुद्ध गौरांश 11 वाडेकर स्ट्रेट बैट ने लॉफ केला है लॉफ केला आणि लॉन्ग ऑफ ला क्लियर करतो आहे वाडेकर साठी पहिला चौकार सन्माननीय प्रशांतजी माळी साहेब जे 41 ग्रुप चे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून प्राइज आहे टीम गोरसे बी साठी कोणत्याही प्रकारे हॅट्रिक कंप्लीट केली तर 2141 रुपयांचं प्राइज दिले जाईल यस कॉम बॉक्स पहिलाच बॉलवर चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय बॉलिंग ट्रॅकवर पार्ट ऑफ भिवंडी पावेश पवन ट्रॅकर आला तिकड बाउन्सर अनप्लेबल डिलिव्हरी फॉर अतुल बोईर पवार पलटवार साठी जाणला जातो जसं आपण बघितला मिड ऑफचा वरतून लॉंग ऑफला ऑन द राईट चौकार आलेला हार्ड लेन टाकला त्याने हार्ड लेंथला हिट केलं होतं राईज झाला होता बॉल इथे इथेच हार्ड लेंथ ऑन साइडला पूल करतात गॅपमध्ये बॉल आहे वाईड इस लॉंग ऑनला पवन फार वेगाने ओ रोनाल्डो पाय ने अडवला फुटबॉलचे स्किल क्रिकेटमध्ये वापरले जातात पवनकडून ते पाहायला मिळालं धावा सेव्ह केलेल्या दोन आणि या दोनच्या सहाय्यानं स्कोर पुढे 6 धावा सुरुवात तर चांगली झाली आहे गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर साठी आणि आता सुरुवात चांगली झाली आहे पुढे पाहूया आपण खेळ कसा असणार आहे भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर समोर चौकारांचा बादशा अतुल भोईर कसा थांबेल यंदाचा हंगामामध्ये एक वेगळ्या अनोख्या शैलीमध्ये आपण त्याला पाहतोय आणि त्याचा पाठमध्ये भावेश पवारच्या विरोधात चौकार इंटरेस्टिंग आहे बॅटल भावेश पवारचा विरुद्ध दोन चौकार आलेले धावसंख्येला आकार देत असताना आपण पाहत आहोत गोलंदाज अतुलला वाडेकर साठी पलटवार जरूर केला होता सेकंड बॉल वरती भावेशने हार्ड लेन टाकत असताना त्यानंतर पवन ने सेव्ह केलेला दोन धावा पुन्हा लॉन्ग ऑन ला क्लिअर करत असताना अतुल मॉडर्न डे क्रिकेटर आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ अनुभव असलेला भावेश पवार सॉफ्ट हँड इथे पाहत आहोत आपण बॅटच्या वरती चढला होता चेंडू पण गॅप मध्ये होता कव्हर्स दरम्यान सिंगल मिळते आणि सिंगलचा सहाय्यानं गौरांश 11 वाडेकरचा धाव फलक आपल्याला पाहायला मिळते ते 11 या आकड्यावरती परी 11 गोरसे संघानं जर अंतिम विजेते पटकावलं तर सुधीर शेट भोई साहेबांच्या वतीनं नक्कीच जोरदार पार्टी असेल फार्म हाऊसला ते संपूर्ण परी 11 गोरसे ब टीमला फार्म हाऊस देखील भावेश पवारचाच असेल पण पार्टी सुधीर शेट भोईर यांची असणार आहे पुढचा बॉल भावेश ओ जास्त बाउन्स जास्त बाउन्स आपण पाहिला पडल्याच्या नंतर भरपूर जास्त उसळी घेत असताना चेंडू आपण पाहतोय पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुढे आलाय ओ पुढे जा वेगाने आला होता सिद्धू त्याहून जास्त वेगाने भावेश पवारचा हा चेंडू थेट गेलाय मागे पहिल्या षटकाचा खेळ संबंध गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकरचा धावा फलक 12 धावा नो लॉस सुरुवात चांगली झालेली आहे अनिल जैन उर्फ आपले लाडके मोदी चायवाला ज्यांच्या माध्यमातून सलग 5 दिवस दोन्ही सेशन मध्ये डे सेशन मध्ये देखील आणि नाईट सेशन मध्ये देखील मोफत चहाची सेवा ज्यांनी आम्हाला दिली असे आमचे अनिल जैन उर्फ मोदी चायवाला यांचा आपण सन्मान करूया मामांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे अतिशय चांगलं योगदान त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये दिलं कारण अगदी नाईट सेशनमध्ये रात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर सुद्धा चहा त्यांनी अवेलेबल करून दिला बोलूया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ते मेगा फायनल आणि एका बाजूला कल्याण डोंबिवली विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रभर ज्या संघाचा बोलबाला राहिलाय असा पर 11 गोरसाहेब पवन दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला फील्ड पोझिशन डीप मध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये आपण पाहत आहोत लॉंग ऑन लॉंग ऑफला फिल्डर आहे बॉल तयार
मागे लेक्समचा बाहेर निघाला होता कटकण्याचा प्रयत्न पहिला डॉट आणि माजी सरपंच सरवली पंडित शेठ चौधऱ्यांच्या वतीनं पवन केनेनं सलग दोन विकेट काढले तर 500 मामा चषक 2024 दुसरं पर्व रेग्युलर फॉर्मॅट मेगा फायनल पुन्हा बॅकफुटला कट केला थर्ड मॅन ऍक्शन मध्ये चेंडू सुटलाय आणि गेलाय डीप थर्ड मॅनला सीमारेषा पार चौकार नावाद दम नाही तो कम आता ही त्याची सन्यारी नावाद दम नाही तो कम आता ही त्याची सन्यारी आमचा सरपंच सरपंच सुधीर शेठ भोईरी समाजाच्या माध्यमातून प्राइजेस जर बॅक टू बॅक दोन विकेट बॅक टू बॅक जर दोन विकेट काढले पवन केले तर 500 चं प्राइज असेल बॉल तयार सोडून दिला वेळेस हँड विकेट थोडी मिस्टेक झाली आहे आणि आपण पाहतोय बॅकअपला सुदैवाने खेळाडू तिथे आहेत बॉलिंग ट्रॅकवर सध्या ए वन पवन आणि कायमसारा गोष्टीचा उल्लेख करेन की काल बीसीफो फॉर्मॅट मधून खेळताना चॅलेंज स्पोर्ट्स कडून 12 चेंडू त्याने फेकले एका मॅच मध्ये धावा संख्या फक्त 3 खर्च केला एक विकेट मिळवली नामांकित खेळाडू आहेत ओ या वेळेला आउटसाइड एज आणि पहिला धक्का दिलाय पवन केणेने गौरांस इलेव्हनचा इजलेश्वर वाडेगरला चांगली सुरुवात करणारा अतुल भोईर या इनिंगला मोठे करू शकला नाही पहिला धक्का विकेटचं पतन होत असताना पाहतोय नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलाय तो प्रणित पाटील ज्याचा खेळ प्रत्येक वेळेस दमदार आपण पाहिला जेव्हा जेव्हा जय जलेश्वर वाडेकर संघाला गरज आहे धावांची तेव्हा तेव्हा एक संघाचा तारणा अरुण मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील आपण पाहिलं सध्या ती परिस्थिती आहे सध्या वेळ देखील आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि आता त्या चरणावरती प्रणित पाटीलचा खेळ कसा असेल यावर सर्व वाडेकरांचं लक्ष असणार आहे मोठा सामना सध्याच्या घडीला आपण अनुभवतो अंतिम फेरी अंतिम मॅच द ग्रँड फिनाले अँड द मेगा शो इज ऑन बोलत्यार ए वन पवन स्क्रीनवर पाहू शकाल एका बाजूला प्रणित पाटील सध्या दुसऱ्या बाजूला ए वन पवन ट्रॅकर पूल करायचा होता मिस्टॅमिंग फटक्या बॉल अवेत आहे जवळपास क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये आणि अखेर सुटकेचा श्वास घेतला असेल जमिनीवर टप्पा पडल्याच्या नंतर प्रणित पाटील आणि संपूर्ण वाडेकर संघानं सध्याच्या घडीला आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला होता पूल करायचा होता बॅटचा प्रॉपर मिडल झाला नाही बॉल स्टिकर वरती लागला असा त्या अनुषंगाने जास्त उंची घेतली लांबी तिथे मिळाली नाही पहिल्या षटकामध्ये 12 होत्या पण या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा पवन कडून यॉर्कर बंद आठवे ब्लॉक हॉल मध्ये फलंदाजाचे इरादे नेस्तनाबूत करणारा पवन केणेचा यॉर्कर दोन षटकांचा खेळ संबंध या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 5 धावा इवन त्याने अतुलची विकेटी काढून दिलेली आहे दोन षटकांचा खेळ संबंध नाबाद 17 गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर बॅटिंग करत असताना एक गडी बाद स्पेशली गोटेकर ब टीमच्या माध्यमातून आणि महेश डिंगोरे जे विद्यमान उपसरपंच आहेत गोटेकर गावचे आणि तसेच अतिशदादा डोंगरे यांच्या माध्यमातून गोडसे बीजला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि तसेच सुधीरदादा भुईर दादांच्या वतीनं जर टीम गोडसे बी चॅम्पियन बनते तर भावेश पवारच्या फार्म हाऊसवरती एक बोकड सोबत पार्टी दिली जाईल खर्च सुधीरदादांचा असेल मामा चषकाचं हे दुसरं पर्व मामा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय हेंद्र मामा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण अनुभवत आहोत त्यांचे दोन्ही चिरंजीव प्रज्ञेशजी आणि हितांशू फार महत्वपूर्ण भूमिका त्या दोघांची राहिली दर्शनदादा पाटील गिरीशजी पाटील सोमनाथजी चौधरी अरविंद चौधरी जगुदादा चौधरी महेंद्रजी चौधरी बाळादादा पाटील करसनजी पाटील या सर्वांचा महत्वपूर्ण वाटा आणि त्यामधले आमचे कॉमेंटेटर विशालजी पाटील बावेश ऑन ट्रॅक वेग प्रचंड होता ऑन द अपचा प्रयत्न लॉंग हॉल मध्ये
बिल्डर वेगाने आलेले सूरज पहा शेवटच्या क्षणाला थ्रो नॉन स्ट्राइकिंग एंडला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे थोडासा वाईट थ्रो अगोदर स्ट्राइकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्नामध्ये होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पहिल्या मागच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये बावीस जेव्हा फॉलो थ्रोमध्ये होते नो लुक अगदी त्यांनी थ्रो केला होता मागे नॉन स्ट्राइकिंग एंडला. फार बारकाईने आणि जिद्दी खेळाडू आहे ऍक्टिव्ह असतात फार भावेश डेफिनेटली. आणि या सगळ्या लहान लहान गोष्टी ऑब्झर्व करणं देखील महत्वाचं. बॅकफूटला आले पास केला गेला पॉइंट रिसनला थोडी मिस फील्ड सेकंडचा कॉल आणि बघता बघता या दोन धावा पूर्ण प्रत्येक धावने धाव इथे या अंतिम मॅच मध्ये महत्वाची आहे. या सर्व खेळाडूंकडे कडून बऱ्याचशा गोष्टी यंगस्टरना शिकण्यासारख्या. भावेश पवारकडे प्रदीर्घ अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धू पाटील एक मुरलेला खेळाडू आहे आणि एका नामांकित संघाच्या विरुद्ध त्याचा खेळ बहरत असताना मी बऱ्याच वेळेला बघितलेला. पाहूया त्या मॅचमध्ये अतुलने खूप चांगली सुरुवात करून दिली. सिद्धू स्ट्राइकिंग एंडला पुढे आला रेषेपासून लांब होता. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा चेंडू ऑफस्टम्पचा बाहेरून निघत असताना आणि सिद्धू मात्र लेगस्टम्पचा बाहेर जवळपास. येस तेच घडलंय. ऑफस्टम्पला पडला तिथून बाहेर निघाला आणि इथून लेगस्टम्पला सिद्धू लेगस्टम्पचा बाहेर निघाला होता. स्टेप आउट झाला होता. रेषेपासून लांब बीट झालेले आणि त्यामुळे पूर्णपणे पीट झाला गेले. ऑनसाइड लावण्याचा प्रयत्न स्टंप लाईनवर बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव आपण पाहतो. वळवास होतो ऑनसाइडला बॉटोमॅनचा वापर तिथे योग्य पद्धतीने करता आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर एक अनोखा त्यांचा ऍक्शन आणि बहुचर्चित राहिलेला खेळाडू आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले या साला रिदम मध्ये बॉल रिलीज केला ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न होता. शाहरुख खान चित हार्ड लेंथ टेक ऑफ झाला. चेंडू पूर्णपणे बॅकफूट वरती होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅकफूट वरती मागे गेले कट करण्याचा प्रयत्न पण इथे मिस झालेले आहेत. भावेश खूप चांगला रनवे अगोदर ते बॉलला ग्रीप करतात त्यानंतर रनवे त्यानंतर रिलीज आणि त्यानंतरचा फॉलो थ्रू. सायमन टेनिसली दोन्ही या गोष्टी तुम्हाला सध्या स्क्रीनवरती. पुन्हा तोच प्रयत्न यावेळेला बॉडीचा बॅलन्स गेला आणि चेंडूही मागे गेला विकेट किपर कडे. आणखी एक डॉट बॉल षटक संपन्न होत असताना आपण पाहता तिसरं पहिल्या षटकामध्ये बावीसच्या विरुद्ध 12 आल्या पण या षटकामध्ये बावीसने फक्त दिलेल्या आहेत त्या चारच धावा. तीन षटकांचा खेळ संपन्न. गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकरचा धावा फलक एक गडी बाद 21 धावा. आज सामने ठेवलं मामा वृत्तशक नावानी केलं आयोजन हेंदर मामानी करसन दादानी. दरम्यान आपण पाहिलं तर षटक संपन्न झालेले तिथे तीन आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोरबोर्ड वर आपण पाहिले तर 21 फॉर लॉस ऑफ वन विकेट. अतुल बोईरची महत्वाची विकेट मिळवून दिली पवन केनेनं आणि त्यानंतर आपण पाहतोय परी 11 गोरसई ब संघाचा एक वेगळा बोलबाला राहिला मॅच मध्ये. काय घडेल काय बिघडेल बरेचसे प्रश्न आहेत आणि मामा चषक 2024 पर्वामध्ये चॅम्पियनशिप कोण पटकावेला मोठा प्रश्न. कपिल आपण बॉलिंग मार्क वरती सध्या बघत आहात. स्ट्रेच करतोय शोल्डरला फोर आर्म्सला रिस्टला. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला ना तर या इनिंगचा पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या पण मागच्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 9 धावा. 5 सेकंड मध्ये पवनचा आणि 22 थर्ड ओव्हर मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. कपिल केणे चौथ्या षटकामध्ये ओ बॅट स्विंग अगोदर चेंडू बॅट अगोदर फिरली चेंडू थोडासा उशिराने येत असताना पाहायला मिळाला फलंदाजाकडे. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये त्यात आता दोन्ही फलंदाज कारण डावा मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त आलेले आहेत 9 त्यामुळे आता दबाव असणार आहे आणि आता तो दबाव हलका करण्यासाठी सिद्धूचा पुन्हा तोच प्रयत्न. सातत्याने पुढे सरसावून खेळण्याचा तो प्रयत्न करतोय आणि वारंवार अपयशी ठरतोय पण यश कधी मिळेल. पहिले भरपूर मागे आला त्यानंतर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. गती भरपूर आहे सूरज केनेकडे त्या गतीचा पूर्णता सध्या वापर करतोय. यावेळेस फटक्या चांगल्या थांबून खेळला गेलाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि अंतिम चरणावर इथे ज्या क्षणाला गरज होती ते गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघासाठी सिद्धूच्या अथक परिश्रमानंतर आलेला हा चौकार. आज सामने ठेवलं मामा गुप्तशक नावानी आज सामने ठेवलं मामा गुप्तशक नावानी.
बारा चेंडू नंतर आज चौकार आला, मागचा 12 बॉल मध्ये बाउंड्री नव्हती, दावा येत नव्हत्या। पुढे आला एलेक्समला हिट करण्याचा प्रयत्न, लाइन पकडून गोलंदाजी करत असताना माहित होतं कपिललाही फॉलो करत असताना लगेचच फलंदाजाला माइंडसेटशी खेळावं लागतं। तुम्हाला फलंदाजाची मुवमेंट काय, रिलीज पॉईंटला आल्यानंतर ते पाहावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो कोणत्या लाईनवरती चेंडूला टाकायचं, कोणत्या लेंथवरती चेंडूला टाकायचं आहे। जेव्हा आता आपण पाहत आहोत बॉलिंग मार्कवरती चाललेले त्यांच्या मनामध्ये सूर्य, पुढचा चेंडू मला कशा पद्धतीने टाकायचा आहे, पण ऐन मुवमेंटला जेव्हा रिलीज पॉईंटलाही असतात फलंदाजाच्या मुवमेंटनुसार गोलंदाजी केली जाते। हार्ड लेंथ या वेळेला लेफ्ट केल्या फलंदाजाने, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये सिद्धू धावतोय आणि धाव इथे मिळते आहे ती एक, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, दोन मिळतील। धावसंख्या पुढे होईल या दोन धावांनी, आपण पाहतोय टीमची टोटल पुढे सरसावली गेली आहे 28-28 धावा। याच गोष्टीचा उल्लेख केला यापूर्वी की मधले जे दोन षटक राहिले म्हणजे दुसरं आणि तिसरं षटक तिथे धावसंख्या बनल्या नाही आणि त्या गोष्टीचा बेनिफिट पर 11 गोसाई ब संघाने घेतला आणि सध्या सगळीला आपण पाहिलं तर कपिल केने 6 बॉल। तामुंग्या सध्या पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले आपण पाहूया। भरपूर शफल क्रॉस झाले होते आणि ऑफ साईडला हुक करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याही प्रकारचा नाहीये, थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल, पुढचा चेंडू कपिल केने आणि यावेळेस सफल राहिला क्षेत्ररक्षक समोर आहेत। कास्टचा ड्रॉप झाली आहे, हाफ चान्स होता पण या चरणावरती ऑप्शन्स फुलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील आणि इथे आपण पाहिलं तर कॅच थोडा कठीण होता, तो ड्रॉप झालाय। शेवटच्या बॉलवरती मिळाली एक धावसंख्या आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय तो सिद्धू पाटीलनं। चार षटकांचा खेळ संपन्न, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19, जिथे या डावाच्या सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या 12, पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त आलेल्या आहेत त्या 17 धावा मागच्या 18 चेंडूंमध्ये, पहिल्या 6 बॉलमध्ये 12 होत्या। प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे जोडलेले आहेत। मामाचषक 2024 अंतिम फेरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, आदरणीय हेंद्र मामा पाटील मामा ग्रुपचे अध्यक्ष यांच्या वतीने या व्यासपीठावरती खेळाडूंचा सन्मान झाला। या व्यासपीठावरती बऱ्याचशा राजकीय नेत्यांचा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उत्तुंग योगदान आहे, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचा सन्मान झालेला आहे। मात्र आवर्जून या गोष्टीचा मी या मेगा फायनलमध्ये उल्लेख करेन की आमचा गावातील प्रत्येक स्त्रीचाही सन्मान झालेला आहे, मामांचं यासाठी मी फार कौतुक करेन। क्वचितच एका स्पर्धेमध्ये गावातील इतक्या स्त्रियांचा, माता भगिनींचा डिझायनर साडी देऊन सन्मान होतो, तो हेंद्र मामा पाटील यांनी केला आहे। नाव बॅक टू द क्रिकेट, हार्ड लेंथ होता, बॉडी लाईन आलेला आणि जरूर इथे सूरज लगेचच विचारपूस करत आहेत, विकेट किपर विचारपूस करत असताना आपण पाहत आहोत सिद्धू यांची ऍक्शन रिप्ले। हार्ड लेंथला हिट करत असताना पाहायला मिळाला, क्रीजच्या कोपऱ्याचा खूप चांगला वापर करत असताना सूरज खेळण्याला, तुम्ही नेहमीच बघितलं असेल जेव्हा ते गोलंदाजी करत असतात, इन स्विंगर होता, डॉट बॉल। डेफिनेटली याच गोष्टीचा उल्लेख आम्ही देखील करणार होतो, सध्या की ते थोडं टीप मधून गोलंदाजी करतायत, बाजूने गोलंदाजी करतात, यावेळेस पुन्हा एकदा सिद्धू वारंवार तोच प्रयत्न करतोय ते बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र असफल राहिलेत। आता गोरसई बीच्या गोलंदाजाने हेरलेल्या सिद्धू स्टेप आउट जेव्हा होतोय खोला टाकत आहे चेंडूला, चान्स देत नाहीयेत, खूप सुंदर गोलंदाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, लागोपाठचे 2 डॉट बॉल। फुल टॉस होता, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन मध्ये क्षेत्र खाली आहे, फिल्डर फार वेगाने वाईडिश लॉंग ऑन मधून पोहोचत असताना आपण पाहत आहोत धावा एकच फक्त पूर्ण झालेली आहे सिंगलच्या साह्यानं। धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 30 आकड्यावरती, कपिलला आपण त्या दरम्यान बघितलेलं आहे ज्या वेगाने या संघाचा प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देत असताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। नामांकित संघ आहे, भिवंडी पुरता मर्यादित नाही, ग्रामीण गट जिथे जिथे तुम्हाला पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आजवर प्रवास केलेला हा ग्रामीण संघ आहे आणि व्यावसायिक स्तरामध्ये या संघातील खेळाडूंना तितकीच मागणी असते। भावेश पवार, पवन केणे, सूरज केणे, कपिल केणे, संदेश केणे, वारंवार या सर्वांना आपण बघितलेलं आहे व्यावसायिक स्तरावरती खेळत असताना। दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा तितकाच नामवंत संघ आहे, गौरांग सिल्वन, जय जलेश्वर वाडेकर, अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलेला संघ आहे, मॉडर्न डे क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतात आणि फिरकीचं माहेरघर आहे।
पूल करतो है, एलिवेट खेला है, पा बप्पा प्रणित पाटिल चा षटकार केलाय आयोजन हेंदर मामानी करसन दादानी 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 अंपायर सर मात्रे सर षटकार आला पावर पैकेट पावरफुल पूल आपल्याला पाहायला मिळाला तो प्रणित पाटीलचा दणका सिक्सर आला आणि या षटकाराने धावफलक तुफान गतीने पुढे 36-36 आकारात षटक शेवटचा अंतिम सूरज केने समोर लॉफ केला वेळेस देखील संपर्क तितकासा चांगला झाला होता पण समोर कपिल केने उपस्थित होते वेल जज कॅच कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टूर्नामेंट जबरदस्त जेल टिपला प्रेक्षणीय कॅच आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित पाटीलची विकेट गिरीश पाटील युवा नेता प्रज्ञेश पाटील यांनी धरले बोलवणार साऱ्या संघांना युवा नेता विशाल भोई युवा नेता अतिश चौधरी अनहित दादा नर मैदान सजवला आणि हाच जेल जो कपिल केनेनं टिपला त्यासाठी सन्माननीय सुधीर शेठ भोईर यांच्या वतीनं 500 कॅश प्राइस ऍक्शन रिप्ले मध्ये पहा शेवटच्या शाला तो एकाच हातामध्ये बसला त्यामुळे कपिलने चेंडूचं चुंबन देखील घेतलं कारण तो अगदी निसटच होता हातामधून सुटतच होता चेंडू पण ती कॅश पकडली आहे आणि प्रणित पाटीलचं काम तमाम झालं विकेट पडलेली आहे सर्वेश पाटील नवीन फलंदाज जो आहे स्ट्रायकिंग एंडला डाबामधला असेल तो आता शेवटचा चेंडू बॅट फिरली हातामध्ये एलिव्हेट करता आलं नाही शॉर्ट कव्हर डाऊन दी बॉल वन मोर विकेट शेवट चांगला केलाय सूरज केळीने 5 षटकांचा पहिला डाव संपला पहिली 11 गोरसई बी चा विरुद्ध गौरांस 11 जय जलेश्वर वाडेकरने नावसंख्या बनवलेली आहे ती 36 विकेट पडले त्यामध्ये त्यांचे 3 आणि आता लक्ष असेल ते 37 धावसंख्येसह परी 11 गोरसई बी संघासमोर मामा चषकाच्या 2024 दुसऱ्या पर्वाचा विजेतेपदासाठी कुठेही जाऊ नका दुसऱ्या इनिंगला लगेचच सुरुवात होणार आहे केलाय आयोजन हेंदर मामानी करसन दादानी केलाय आयोजन हेंदर मामानी करसन दादानी शुभ शर्माण आपण करूया आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची अफाट मेहनत राहिली त्यामध्ये आपण जर विचार केला तर मामांचे जे भाचे आहेत सागरदादा चौधरी मी त्यांना विनंती करतो टेमघरचे आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती मामांच्या शुभ असते त्यांचे लाडके भाचे सागरदादा चौधरी दरम्यान जे टेमघरचे आहेत त्यांचा सन्मान दरम्यान इथं केला जाईल सन्मान केला जातोय सागरदादांचा जे टेमघरचे आहेत मामांचे लाडके भाचे आणि त्यांचा हा सन्मान केला जातो त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया त्यानंतर कालवारचे वैभव शेठ म्हात्रे ते देखील मामांचे भाचे आहेत त्यांचा देखील सन्मान केला जाईल त्यानंतर वडघरचे दर्शन पाटील दादांचा आपण सन्मान करूया ते देखील मामांचे लाडके भाचे आहेत त्यांना मी विनंती करतो आपण या स्टेजवरती दर्शन दादांचा देखील सन्मान केला जाईल मग आणखीन आता प्राईज आहे आयवा झेलसाठी आता प्रेक्षकांना संधी आहे जर आयवा कॅश पकडली गेली प्रेक्षकांच्या माध्यमातून तर परी 11 गोरसे बीचे पुरस्कर्ते मामांचे जावई राजन रविकिरण पाटील दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राईज दिले जाईल त्यानंतर आपण सन्मान करूया सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया
त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 5 दिवसांमध्ये दादांची देखील अफाट मेहनत राहिली, सातत्याने प्रत्येक गोष्टीकडे विनोद दादांनी देखील लक्ष दिलं. विनोद दादांचा हा सन्मान केला जातो. खऱ्या अर्थाने गेले 5 दिवस आम्ही देखील बघितलं, अगदी सकाळपासून येतात आणि प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष देतात, कशाची कमी तर नाही पडली. आणि विनोद दादांची देखील अफाट मेहनत मामा ट्रॉफी 2024 राहिली आणि त्यांचा हा सन्मान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक इंदर मामा पाटील समाजा शुभेच्छा केला गेला. त्यानंतर आपण सन्मान करूया राजेश दादा मार्के दादांचं देखील आपण सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह देखील दिले गेले आणि खऱ्या अर्थाने ते देखील आमच्या स्पर्धेचे एक मुख्य घटक आहेत. त्यांचं देखील आपण सन्मान करूया. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील लवकर यायचं. राजेश दादा मार्के दादांचा सन्मान केला जातो, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देखील आपल्याला पुरस्कृत झाले. तसेच मॅनेजमेंट कमिटीचे ते देखील एक भाग आहेत आणि त्यांचा हा सन्मान केला जातो मामांच्या शुभ हस्ते. बघा प्राईज जे लावले गेले होते तसं आम्ही वापस अनाऊन्समेंट करतो की चौकारांची हॅट्रिक अथवा षटकारांची हॅट्रिक कम्प्लीट केली तर राजन दादा पाटील अर्थात परी इलेव्हन जे पुरस्कर्ते दादांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं प्राईज दिलं जाईल. त्यानंतर सोमनाथजी चौधरी साहेब त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. सोमनाथजी चौधरी समाजाचा देखील आपण सन्मान करूया. मॅचला सुरुवात, शुभेच्छा दोन्ही संघांना. अंतिम फेरी दुसरा डाव पुढे आलाय, लॉफ केलाय लॉंग ऑफला, पहिला बाउन्स वरती चौकार. दादा भगवान पाटील आलं महेंद्र दादा तारा सामना वीरांचान पाहुण्याचा सत्कार करताना. 8-4 ठोसास ठोस आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या डावाची सुरुवात अतुलने पहिल्या चेंडूवरती चौकाराने केली होती. प्रत्युत्तर दिलं सूरज खेळेने. पुन्हा जागा बनवून मिड ऑन ला क्लिअर लॉंग ऑन सी मारायचा पार. दुसरा चौकार. अंतिम विजय नाव कोणता संघ करणार आणि मोदी साहेबाला यांचा देखील आपण सन्मान केला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सध्या सगळीला लीडिंग विकेट टेकर कपिल पाटीलच्या विरोधामध्ये सडवलेला लॉन्ग साइडला फटका जबरदस्त आहे. बॅक टू बॅक दोन बाउंड्री सापड पाहिल्या. पहिले लॉंग ऑफ लॉंग ऑन आता मिड विकेटच्या बाहेर टोले संघ षटकार. स्लॉट मध्ये आला, स्लॉट मध्ये आला आणि अक्षरशः बाहेर पाठवला प्लॉटचा. स्टेप आउट करून मागे खेळल्यात गोलंदाजचा मिड ऑन फिल्डर भरपूर वेगानं अष्टांवरती लावला जरूर हा चेंडू पण दरम्यान ही एक धाव पूर्ण केली गेली आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आपण पाहतोय. टॉट बॉल आला निर्धाव चेंडू आणि 14 चेक. आणि बघा प्रेक्षकांसाठी संडे आयवाज हेल्ससाठी राजन पाटील सामांच्या माध्यमातून अर्थात परी इलेव्हनचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून आयवाज हेल्ससाठी 1000 रुपयाचं प्राईज प्रेक्षकांसाठी असेल. पुढे आला एचा टेकन फलंदाज बाद अटॅक इथे करत होता सूरज आणि आता त्याची पहिली विकेट जरूर मिळतीये. मिळतं यश कपिलला पहिला धक्का परी इलेव्हन गोरसे बीला. पहिला धक्का बसलाय सूरज खेळेने. जिथे पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना पहिला डाव संपला होता तशी सुरुवात दुसऱ्या डावामध्ये केली विथ द बॅट. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 चौकार 1 षटकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर कॉट बिहाइंड विकेट.
पवनला येत असताना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये मोठा फॅन फॉलोअर्स असलेला खेळाडू असलेला संघ आहे. पॉप्युलर पर्सनॅलिटी 37 चेस मध्ये धावा फलकावरती आहेत त्या. 14 धावा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. ओहो बॅकफूट वरती स्टीअर करण्याचा प्रयत्न होता पण आलाय तो डॉट बॉल. जाता जाता कमबॅक जरूर केलंय ते कपिलने. पहिल्या 3 बॉलवरती आल्या 14 फुल स्टॉप लागल्या धावसंख्येला. विकेट पहिली पडली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये या मॅचमध्ये बनवायचा आहे त्या 23 धावा. आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी केलं आयोजन हेंदर मामानी करसन दादानी. महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये. शेवटची मॅच जरूर आपण आभार मानलेच पाहिजेत आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिनीचं ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस्वी भोईर यांची वाहिनी. सर्व ऑपरेटर कॅमेरामॅन स्कोरर आमचे विशालजी नाईक सर्व कॉमेंटेटर्स या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान राहिलं आपल्या आवाजामधून. त्यानंतर आमचे डीजे लाईट्समॅन ग्राउंड स्टाफ मंडप डेकोरेटर्स सर्व अंपायर रमेशजी म्हात्रे. नाव बॅक टू क्रिकेट वळूयात आपण. मैदानाच्या आतमध्ये टॉपेज आहे पण इथे चेंडू लांब राहिला विकेट किपर पासून. अंपायरचा आपण विचार केला तर रमेशजी म्हात्रे राजेंद्रजी पाटील निखिलेशजी बजागे दिनेशजी भांबरे या सारी अंपायरचं मनापासून आभार. पहिल्या दिवसापासून पहिल्या रजनीपासून तर आजच्या या शेवटच्या मॅचपर्यंत. धावसंख्या आपण पाहत आहोत 14. दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आणि आपण पाहत आहोत इथे पहिला डॉट बॉल आलेला आहे. अतुल खेचलाय मिड विकेटला हवाई यात्रेसाठी लुकलुकत्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरेआड. 6 धावा षटकार. आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी. आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी केलाय आयोजन हेंदर मामानी करसन. अतुल भोईरच्या विरोधामध्ये मिड विकेटच्या बाहेर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय संदेश केणेचा तडाखा. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पहिल्या सत्रामध्ये सिद्धू पाटीलला पाहिलं स्टेप आउट करून बाहेर येत होता स्ट्रगल करत होता आणि या सत्रामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळतं. संदेश स्टेप आउट करून येण्याचा प्रयत्न करतो होता पण अतुल भोईरला सध्या आपण पाहतोय थोडा वेग जास्त आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुढचा बॉल फुटवॅकचा वापर करून अडवा पॅटनला करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपर सिद्धूचा हातामध्ये आपण पाहतोय बॉल डॉट. डॉट बॉल आलाय कदाचित अतुल भोईरचं. जर हे इकॉनॉमिक षटक आलं तर सामन्याला कलाटणी मिळू शकते कारण पहिला डॉट सिक्सर पुन्हा 2 डॉट षटकार असं प्रत्युत्तर दिलं अतुल भोईरनं देखील. हो यावेळेला एसटी उखडली गेली मधली एसटी वाकवली षटकार असं दिल्या प्रत्युत्तर अतुल भोईर सकातामध्ये. पहिली आणि जय जलेश्वर वाडेकर संघाला मिळालेली दुसरी सफलता. संदेश केणे बॅक टू द पवेलियन. युवनेता गिरीश पाटील युवनेता प्रज्ञेश पाटील यांनी धरलंय बोलवणार साऱ्या संघाना. युवनेता विशाल भोईर युवनेता आतिश चौधरी अनहिता शुदादा नर मैदान सजवला. बँड फतक आपल्याला पाहायला मिळतोय आणि भावेश पवारची एंट्री झाल्या बरोबर आवाज आलेला आहे. आपण या डावाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. मागच्या डावाकडे जाऊयात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या आणि त्यानंतर कम बॅक केलं होतं गोरसे बर्ड्सच्या बॉलिंग युनिटने. डिजिटल स्क्रीन बंद झालेली आहे. स्क्रीन बंद हो गया. सोपी ऑपरेटर आहे जल्द से जल्द आपको चालू करना है. स्क्रीन ऑपरेटर सफल क्रॉस होऊन ऑन साइडला वळवला गॅप मध्ये बॉल आला बरोबर पवारचा पहिला वार चौकार. श्याम चौधरी दादा भगवान पाटी
दशक पहिल्या षटकामध्ये 12 होता पहिल्या डावामध्ये, त्यानंतर पवनचं षटक 5, बावीसचं षटक 4, कपिलचं षटक 8, तर सूरजचं 7 होतं, त्यामुळे फक्त 36 धावा पाहायला मिळाल्या पुढचं आपल्याला 24 चेंडूंमध्ये. पण इथे आपण जर बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेल्या, सेकंड ओव्हरमध्ये 10 आलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही प्रोडक्टिव्ह ओव्हर. पुन्हा कपिलचं आगमन पाहत आहोत आपण, त्याला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. 21 रन एकदा सांगूयात, 18 चेंडू, 13 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये, अर्थातच या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी पर 11 गोरसाहेबी टीमला. पवन आणि भावेश हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये. ओ, बॅट स्विंग जबरदस्त होता, पूल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. फिरकीचं मार्गर म्हटलं जातं वाडेकरला, कपिलची फिरकी आपण पाहत आहोत. त्याचबरोबर आपण अतुलला सेकंड ओव्हरमध्ये बघितलं, पण दोन्ही गोलंदाजांना मार पडलेला. डिजिटल स्क्रीन ऑपरेटर कपिलचा बॉल स्विचेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या बॉल मागे, क्षेत्ररक्षक आहेत, धावा संख्या फक्त एक. हमारे एलईडी स्क्रीन ऑपरेटर से गुजारिश होगी आणि या दरम्यान दुसरी धाव देखील मिळवले, नासर घटी दुर्घटना घटी. एलईडी स्क्रीन ऑपरेटर आपसे गुजारिश होगी, चलिए वहां पर एलईडी स्क्रीन ऑन करिए, मैनेजमेंट कमेटी यहां पे बताते हुए. धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्या धावफलक 26 वरती आणि मॅच सिक्युएशन बदलत असताना बॉल शिल्लक आहे 16, 11 धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये. मोमेंटम पूर्णपणे आपण पाहत आहोत परिलवन गोरसाई बी कडे. कपिल होतोय तयार लेफ्ट आर्म आऊट विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला ड्राईव्ह केलेला प्रणितच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. उचलून थ्रो करेल सहजरित्या एकदा, 22 प्रयत्नही होता सेकंड रनचा. प्रामुख्याने या संघांना जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये बघत असतो, जरी दुसरी धाव नसली तरी पहिली धाव फार वेगाने धावतात, जेणेकरून जर फिल्डरकडून मिस्टेक झाली तर लगेचच सेकंड रन आपल्याला पूर्ण करता येते, आणि भावेशकडून तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलचा सहाय्याने धावसंख्या 27 वरती, 21 रन, 15 चेंडू, 10 धावसंख्येची गरज. सध्या समीकरण भरपूर सोपं झालंय ते पर 11 गोरसाई ब संघासाठी, 10 धावांची गरज आहे, 15 चेंडूचा कॅशिलक आहे, आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं, लीडिंग विकेट टेकर ऑफ दिस टुर्नामेंट कपिल पाटील. कपिलचा बॉल सोडून दिलाय, कोणत्या प्रकारचा इशारा पंचांचा आपल्याला पाहत मिळत नाही, म्हणजे हा टॉट बॉल. येस, बाहेर निघत होता चेंडू, त्यामुळे छेडखाणी करण्याचा प्रयत्न भावेशने केला नाही. अनुमान थोडासा चुकला, लिव्ह केलं बॉलला, जरूर डॉट येतोय, पण आता समीकरण 14 चेंडू, 10 धावसंख्येची गरज. कपिल टॉपेस आहे, संधी असेल इथे, सिद्धू डाऊन दी बॉल, भावेश पवारची प्राइज विकेट मिळवले कपिल पाटीलने, धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या पर 11 गोरसई बी ला. तिसरा को इन्सिडन्स पहा, तीनही विकेट पडलेल्या आहेत 5व्या बॉल वरती प्रत्येक ओव्हरच्या. डेफिनेटली ते विकेट मिळाले कपिल पाटीलला, महत्वाची विकेट भावेश पवारला केल्या बाद. आणि पहा ब्रास बँड, हे ब्रास बँड पथक आलेले आहे, हे गोरसे बीच आय थिंक चाहते आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्यांना आपण पाहत आहोत एंट्री त्यांनीही केलेली आहे, आपले सहर्ष स्वागत मामा चषक 2024 मध्ये आदरणीय हेंद्र मामा पाटील. सामाजिक क्षेत्रातील फार मोठं नाव या स्पर्धेमध्ये, ती पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली. मामा ग्रुपचे अध्यक्ष, संपूर्ण मॅनेजमेंट टीम्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांचे दोन्ही चिरंजीव प्रज्ञेशजी आणि हितांशू या दोघांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या मॅनेजमेंट टीममध्ये महत्वपूर्ण भूमिका, सॉफ्ट हँडेजर्स पुश केलेल्या फॉलो थ्रो मधून संधी इथे, डायरेक्ट इट मीन्स, आणि आता फलंदाज सेफ आहे. कपिल आपल्या क्रीज मध्ये, दर्शनदादा पाटील, गिरीशदादा पाटील, सोमनाथजी चौधरी, अरविंदजी चौधरी, जग्गूदादा चौधरी, महेंद्रजी चौधरी, बाळादादा पाटील, आणि आवर्जून यामध्ये नाव ऍड करेन याच गावचा आवाज जो सध्या चमकदार कामगिरी करतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आमचे जवळचे मित्र विशालजी पाटील या टुर्नामेंटला लीड करत होते आणि खूप सुंदररित्या यशस्वीरित्या दुसरं पर्व
मामा चषकाचं पार पडत असताना अगदी काही क्षणानंतरच या पर्वाचं आपल्याला विजेता मिळणार आहे. या मॅचचं समीकरण एकदा तुमच्या समोर आणतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 10 धावसंख्येची गरज आहे. गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकरचा विरुद्ध परी 11 गोरसे बीला. सध्या आपण पाहिलं तर श्री गणेश ब्रास बँड राजनुळीचे सर्व वादक आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपल्यानंतर त्यांचा देखील एक वेगळा अनुभव असणार आहे. पण सध्याच्या घडीला दुसऱ्या पर्वामध्ये सरवली टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथम तास गतवर्षी ही संकल्पना आणली ती सन्मानाने इंदर मामा पाटील यांनी आणि यंदाचा वर्षी देखील आपण पाहतो त्याच थाटामाटानं मोठ्या जल्लोषानं या स्पर्धेचा अंतिम सामन्यामध्ये आपण पोहोचलोय. जो बॉलिंग ट्रॅकवरती व्यावसायिक स्तरावरती देखील जय जलेश्वर वाडेकर संघामध्ये आपण पाहिलं या खेळाडूची ग्रामीण क्रिकेटमध्ये वर्णी पण व्यावसायिक स्तरावरती सर्वात मोठी मागणी ऍज अ बॉलर सर्वेश पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल बॅकफूटला गेले गेले आणि पंच करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षक टीम मधून येतात कमत मधून सेकंडचा कॉल दुसरीला भरपूर वेगानं पूर्ण केले गेले. दोन धावा आणि दोन धावांची बदलता समीकरण आपण पाहतोय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वर आतापर्यंत लागले गेले ती 29 11 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये आता बनवायचा धावा त्या 8 धावा जरूर आपण या मॅच कडे देखील वळत आहोत. मॅच तितकीच महत्वपूर्ण आहे. अंतिम फेरी लेक्समला बॉल होता बॅटचा चेहरा बंद केला ऑनसाईडला वळवलाय फॉलो थ्रो मधून गोलंदाज सर्वेश आलेला आहे. दुसरी धाव मिळणार नाही सिंगल ने धावा फलक पुढे चाललेले बॉल शिल्लक आहेत. आता 10 आणि 10 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा 7 धावा. मामा चषकाचं दुसरं पर्व तुमच्या समोर. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय श्यामदादा चौधरी खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी ज्यांचं राहिलेलं आहे. हे दुसरं पर्व तुम्ही बघत आहात. व्याप्ती वाढत चालली या स्पर्धेची. यंदाच्या हंगामामध्ये 40 ग्रामीण रेग्युलर टीम्स आणि 24 ग्रामीण 40+ संघांना म्हणजे टोटल 64 टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढच्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये आणि काही टीम्स ॲड होतील आणि जरूर ही स्पर्धा तितक्याच मोठ्या लेवलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मामा चषक 2024 सततीचा पाठलाग करताना सुरुवात तर दमदार केली. उत्साही बन असो परी 11 रावाने आपल्याला मैदानाचा आतमध्ये पाहण्यामध्ये इक्वेशन बदललं पूर्ण 9 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. सर्वेश पाटीलला कुठेतरी आता मॅजिकल स्पेल करावा लागेल. येणारे 3 चेंडू महत्वाचे आहेत. फटका सागलाय ओ कपिल पाटील तिथे उपस्थित होते. आउटस्टँडिंग कॅच जबरदस्त झेल टिपलाय विकेटचं पतन. गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय की काय हा प्रश्न. कपिलने टिपलेला झेल कपिल होतोय बाद गोरसे बीचा. कम ऑन दिस आहे शुभ आगमन होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका प्रमुख सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब उर्फ आपल्या सर्वांचे लाडके चंदूबाबा दादांचं आगमन. आपलं देखील हार्दिक स्वागत. मेगा फायनल मामा ट्रॉफी 2024 सीझन सेकंड. 8 चेंडू मध्ये 7 गरज आहे. कपिलची विकेट पडली आणि मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे फलंदाज किशोर मुकादम. पवन अजूनही मैदानाच्या आतमध्ये पडलं. सर्वेश पाटील ने मॅच बनवली की काय असं वाटतंय. बॉल शिल्लक आहेत 8 7 धावसंख्येची गरज आहे. फिरकीची जादू जर चालली तर वाडेकर या मॅच मध्ये जरूर कमबॅक करणार आहे. दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद कोणाकडे असेल वाडेकर की गोरसाहेबी. बॉल तयार 8 चेंडू 7 गरज. चेंडू निसटलाय. सर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. फील्ड सेट करण्यात आलेली असली. मिड विकेट मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑन डीप आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डीप मध्ये ठेवलाय. लॉंग लेग मध्ये फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकफुट पॉइंट बॅकफूट वरती कट केलेला आहे. डीप मधून फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरचा. नाव पहिले पूर्ण झालेले आहे. सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावं लागेल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललाय. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 31. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज. 37 पाठलाग करताना अद्याप बनवल्या गेल्या त्या धावपटलावरती धावा 31. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. समीकरण बदलत आहे प्रत्येक बॉलवर. प्रत्येक दावेना मॅचचं इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आज षटकातला शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षकात.
टेनिस बॉल आहे, उचाल तर त्याला मिळेल, अतिरिक्त बाउंस तिथे मिळाला, पण कौतुक प्रणित पाटीलचं देखील गेलं जाईल। त्या क्षमतेने चेंडू अडवला आणि या चेंडूवरती आपण पाहिलं दोन धावा संख्या अंकित केल्या गेल्यात। आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत, सहाची गरज होती, दोन मिळाल्या, म्हणजे शेवटच्या सहा चेंडू मध्ये आता चार धाव संख्या बनवाव्या लागतील। या मामा वृक्षकचं नियोजन लय भारी, केले श्याम चौधरींनी, केले अरविंद चौधरींनी, दादा भगवान पाटील आलो महेंद्र दादा यो, सारे सामना वीरांतान पाहुणे सत्कार करतान रे, आज मामा वृक्षक लावले छान गाजतय रे, त्याव अंतिम विजयी नाव कोणता संघ तोरणार, आज मामा वृक्षक। मामा चषक 2024 सरवली भिवंडी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। मेगा फायनल, शेवटची मॅच, शेवटचं षटक, सहा चेंडू चारची गरज आहे, असं म्हणतात वाडेकरला, आपण फिरकीचा मायरकर म्हणतो, आणि त्याच वाडेकरच्या फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय सिद्धू पाटील। प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे, लेदर बॉल प्रचंड प्रमाणात खेळलेला आहे आणि टेनिस बॉल, सध्या हे सर्व खेळाडू त्याच्या तालमीतून घडलेले आहेत आणि या सर्वांना घेऊन एक चांगला संघ कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या बाहेर येत असताना खूप चांगल्या पद्धतीने खेळ भिवंडीचा मामा ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वामध्ये गोरसई बीचा विरुद्ध खेळत असताना आता या मॅचचं इक्विशन, सहा चेंडू चारची गरज, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किशोर मुखाद्दम। यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं सिद्धू पाटील मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तिला मॅच मध्ये तर प्रदर्शन चांगलं झालंय, पण आता अंतिम क्षणावरती स्वतःला सिद्ध करण्याची वेळ, सहा चार, सहा चेंडू चार धावांची गरज असताना पहिला बॉल इथे हातातून निसटलाय, या चरणावरती चुकी नागडी ठरणार जरूर, प्रत्येक एक चूक इथे तुमच्या संघाला स्पर्धेचा पाय नेण्यासाठी पुरेशी, पण आता अंतिम चरणावरती चूक झाली सिद्धू पाटील कडून, येस चुकी जरूर झाली, पा माइंडसेट हाच होता फलंदाजाचा किशोर मुखाद्दमचा की मला स्ट्रायकिंग एंडला पवनला आमंत्रण द्यायचं आहे, पवन तयारीत नव्हता, थांबला होता कारण सिद्धूकडे चेंडू होता, हा चेंडू सुटलाय की मॅच सुटली आहे पाहूयात आपण। पाच चेंडूंचा खेळ शिल्लक, पाच मध्ये तीन धावसंख्येची गरज आहे, ट्रॅप सध्या सेट केलेला सेट करण्यात येतोय सिद्धूकडून, दुसऱ्या बाजूला प्रणित, आपण चर्चा पाहत आहोत, डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये फिल्डर ठेवलेला आहे, ऑन साईडला लॉंग लेगमध्ये फिल्डर ठेवलेला आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, लॉंग ऑन पूर्णपणे खाली, पाहूयात प्रणित मिड ऑनला थांबेल की लॉंग ऑनला येईल। पाच बॉलचा खेळ शिल्लक, तीन धावांची गरज आहे, बॉल आता यार सिद्धू, ओ या वेळेला घडलंय काय, घडलंय काय, टीव्ही अंपायर कडे जाऊयात आपण, क्रीज सोडली होती पवन केनेने, अतुलने मागून थोडा लेट केलाय स्टंपला लावत असताना, पण पाहूयात बॅट येण्या अगोदर चेंडू लागलाय की नाही लागला, अंपायर्स आपल्याला सांगणार आहेत। मेगा स्क्रीन वरती तुम्हाला दिसतंय पवन चाललाय पॅवेलियनच्या दिशेने, टीव्ही अंपायरचा डिसिजन, फलंदाज बाद या मॅच मध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे, बॉल शिल्लक आहेत आता चार आणि चार मध्ये तीन धावांची गरज, पवन केनेशी मिळालेली या महत्वपूर्ण चरणावरती विकेट, अंतिम सामना हाय व्होल्टेज होणार यामध्ये ते मात्र शंकर आहे, प्रेक्षकांना हवा तसा सामना, त्यांचा भेटी साल्या निमित्त आहे, सन्माननीय इंदर मामा पाटील आयोजित मामा चषक 2024 हे भव्य पर्व, आणि सामना जर बरोबरी सुटला तर मात्र या मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थ्रिल थरार आपल्याला पाहायला मिळेल, रेग्युलरची मॅच आहे, सो मॅच स्टाईलला सुपर ओव्हर जरूर पाहायला मिळेल, पवनच्या या विकेटने वाडेकरनेही कम बॅक केलेलं आहे, या ती मात्र शंका नाही, पाहूयात नवीन फलंदाज, नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मेघराज आलाय, पवन बाद झालाय, मेघराज मैदानाच्या आतमध्ये, दबाव दबाव आणि दबाव संपूर्ण खेळाडूंवरती मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांची आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, कोण असणार प्रबळ दावेदार अंतिम विजयी पदाचा, पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळते, सामना कुणीही जिंकू दे, यस आहे मामा ट्रॉफी आमचं आयोजकांचं आदरणीय इंदर मामा पाटील यांचं, पाहूयात मामा चषक 2024 सरवली भिवंडीचा दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण असेल, बॉल शिल्लक आहे चार, तीनची गरज, सिद्धू तयार, स्ट्रायकिंग एंडला मेघराज,
बॅकफुट वरती कट केला, फिल्डर डीप मध्ये आहेत, पहिली धाव प्रचंड वेगाने, सेकंडचा प्रयत्न थ्रो स्ट्रायकिंग एंडला, पुन्हा मागे चाललाय मुखादम, योग्य वेळेवरती मागे आला, धाव मिळते एक, एका धावेच्या साह्याने स्कोर पुढे चाललेला आहे. स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो सध्या 35 या आकड्यावरती, बॉल शिल्लक 3-3 मध्ये 2 धावांची गरज. काळजाचे ठोके चुकवणारा हा सामना, हृदयाची स्पंदन वाढवणारा हा सामना. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. डेफिनेटली हृदय विकाराचा त्रास कोणाला असेल, आता डोळे बंद करा, मोबाईल फोन बघतात मोबाईल फोन बंद करा, कारण हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. अंतिम चरणावरती कोण पोहोचेल, या अंतिम चरणावर विजयावरती शिक्का मोहोर्ताप कोण करेल, आणि मामा ट्रॉफी 2024 या दुसऱ्या सीझनचा चॅम्पियन कोण असणार आहे. सामना बरोबरी सुटला तर नो डाऊट आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काय घडेल, बरेचसे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं दडलेत येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये, जिथे विजयासाठी पर 11 गोरसाई बस संघाला गरज आहे ती 2 धावांची. मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, 3,500 प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. 3 चेंडू, 2 धावांची गरज, मॅच टाईला सुपर ओव्हर. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, शॉर्ट मिड विकेट सध्या फिल्डर येत असताना आपण पाहत आहोत. सिली मिड ऑफला, डीप बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, गोलंदाज तयार. 3 चेंडू, 2 धावा. कट केलाय पॉइंटचा कॅप मधून, मागे फिल्डर आहेत. मॅच पुढे जाईल, मॅच पुढे जाईल. थ्रो करण्यासाठी थोडा वेळ घेतलाय, एकच धाव मिळणार आहे. 2 चेंडू, 1 धावेची गरज. लास्ट मॅच थ्रिल, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चरणावरती येऊन ठेपलेला अंतिम सामना, दी मेगा फायनल, दी ग्रँड इव्हेंट ऑफ मामा ट्रॉफी 2024. 2024 चा हा अप्रतिम पर्व, नवीन पर्व, नवीन पर्वामध्ये हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय इंदर मामा पाटील साहेबांचं दमदार आयोजन, आणि या आयोजनामध्ये विजयाचा शिक्का मुहूर्ताप कोण करेल, कोण असेल चॅम्पियन. कारण प्रत्येकी वेळ जर आपण पाहिलं तर लक्षात राहतं ते नाव विजयाचं, पराभूत कोण झालाय त्याची चर्चा कधी होत नाही. त्यामुळे आपल्या नावाची चर्चा जर मैदानाच्या आतमध्ये करायची आहे तर विजय इथनं मिळवावा लागेल. अंतिम चरणावरती या शेवटच्या मॅच मध्ये कोण जिंकेल, शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी आता 1 धावेची गरज. 2 चेंडू, 1 धाव. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. प्रेक्षकांना हवा तसा मेगा फायनलचा सामना, मामा चषक 2024 पर्व दुसरं. 40 ग्रामीण संघांना आपण बघितलं, 40 ग्रामीण संघांमधून हे 2 संघ, गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला परी 11 गोरसई बी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहोत, मेघराज केडेला, किशोर मुकादम नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, आणि दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती सिद्धू पाटील. वाडेकर की गोरसई बी, 2 चेंडू, 1 धावेची गरज. मामा चषक 2024 ही मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या. शेवटचे 2 चेंडू, 1 धावेची गरज आहे. मॅचचा चेहरा उघडलाय आणि इथे मॅच फिनिश होईल. अभिनंदन, मामा चषक 2024 चा दुसऱ्या पर्वाचा विजेता परी 11 गोरसई बी. हार्दिक अभिनंदन.